निराळी सेवा प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने निराळी समाज वर वधू परिचय मेळावा संपन्न। या मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार स्वतंत्र सेनानी भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब, तर प्रमुख अतिथी साखर आयुक्त महाराष्ट्र श्री चंद्रकांत पुलकुंडवार, निराळी सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख विनायक कळसकर साहेब होते। या मेळाव्याचे सूत्रसंचालन नारायणराव पारेकर सर, चंद्रकांत दामेकर यांनी केले, तर प्रस्तावना कळसकर व हिंदी प्रस्तावना मोहनराव कुरडे यांनी केली। या मेळाव्यात 480 वर वधू परिचय मेळाव्याची नोंदणी करण्यात आली। पुस्तिकेच्या माध्यमातून सर्वांचे परिचय पत्र छापून प्रकाशित करण्यात आले। हजारोच्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होता। या मेळाव्यात चंद्रकांतजी पुलकोंडवार यांनी मार्गदर्शन केले, तर अध्यक्षीय समारोप गुरुनाथराव कुरडे यांनी केले। ही गोष्ट विसरता कामा नये, त्यामुळे आईची भूमिका जेवढी महत्वाची आहे तेवढीच भूमिका सहचारिणीची आहे, आणि त्यामुळे कुठेही वितंड वाद विसंवाद कोणत्याही कुटुंबामध्ये या कारणावरून होता कामा नये याची दक्षता आपण आपला एक समाज म्हणून समाज बांधवांनी सर्वांनी घेतली पाहिजे। शिक्षणाच्या बाबतीमध्ये पुन्हा बोलतो, शिक्षणाच्या बाबतीमध्ये पूर्वी मी जेव्हा 12वीची परीक्षा देत होतो त्यामुळे मी मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी दोन्ही ग्रुप घेतले होते, कारण दोनच टार्गेट असायचे आमच्या पुढे, एक तर डॉक्टर व्हायचं नाही तर इंजिनियर व्हायचं। डॉक्टरी थोडक्यात उठली, मग इंजिनिअरिंग गव्हर्नमेंटला इंजिनिअरिंगला गेलो, तिथे इंटरेस्ट वाढेना म्हणून मी व्हेटरनरीला गेलो, पण मग जे व्हायचं ते चांगल्यासाठी होतं। जेव्हा मी जसं सुरुवातीला सांगितलं की कुठेतरी यूटर्न आपल्याला घ्यावा लागतो किंवा कुठेतरी योग्य वळण आपल्याला आयुष्याला द्यावं लागतं असं वाटत राहिलं पहिली 4 वर्ष की आपण केले म्हणजे घेतलेला निर्णय योग्य आहे का। इंजिनिअरिंग सोडून आपण व्हेटरनरीला आलो, पण मग तिथे गेल्यानंतर मला MPSC करण्याची उमेद मिळाली तिथल्या वातावरणामुळं, आणि तिथून मग माझं सिलेक्शन झालं आणि अतिशय एक चांगलं वळण माझ्या आयुष्याला तिथून मिळालं। त्यामुळं शिक्षणामध्ये अमुकच एक शिक्षण घेतलं म्हणजे पुढे जातो हा एक गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे। प्रचंड मोठी शैक्षणिक क्षेत्र नोकरीची क्षेत्र आपल्यासमोर उभी आहे। आता इकॉनॉमी ओपन झालेली त्याला होऊन खूप वर्ष झाले, 1991 पासून आपल्याकडं म्हणजे जे अर्थव्यवस्थेचे आपण जोडल्या गेलो आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण बघितलं म्हणजे आम्ही कधी विचारही केला नव्हता म्हणजे कधी ऐकलं सुद्धा नव्हतं की विमानाने प्रवास करायचा असतो। 1994 नोकरी लागल्यानंतर पहिल्यांदा विमान प्रवास केला, तर आज अशी परिस्थिती आहे की जगातल्या प्रत्येक खंडात प्रवास झालेला आहे। असंख्य आपले समाज बांधव वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत, त्यामुळं अमुकच एक गोष्ट केली म्हणजे मी पुढे जाईल असं न मानता केवळ MPSC नव्हे केवळ UPSC नव्हे तर ते सुद्धा आपण आव्हान केला, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्याचबरोबर समाजातील मुला मुलींच्या विवाहाच्या संदर्भाने सुद्धा अत्यंत महत्वाचं असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे। आपला समाज आंध्र प्रदेश महाराष्ट्र लांब लांब ठिकाणी विसरलेला आहे, फार कमी समाज आहे आणि लग्नाचा प्रसंग सर्वांनाच अवघड आहे। मुली पाहणं मुलं पाहणं आजकाल बहुतेक शिकलेले मुलं आहेत तेव्हा अवघड काम झालेलं आहे आणि परिस्थिती गरीब आहे। हा कुठलाही व्यवसाय राहिलेला नाही, आपला मूळ व्यवसाय संपलेला आहे, मूळ व्यवसाय फक्त एवढ्याच चालू आहे एवढ्या पितांबर जिल्ह्यात, बाकी कुठलाही मूळ व्यवसाय नाही, सगळे कर्मचारी आहेत धंदेवाले आहेत अशी परिस्थिती आपली आहे। तेव्हा अशा अवस्थेत लग्नासाठी म्हणून गावोगाव फिरणं मुली बघणं मुलगा बघणं माहिती घेणं हे अवघड जातं हे लक्षात घेऊन या नांदेडच्या समितीनं हे मेळावा उपस्थित केला, सगळी माहिती घेतली, सगळे लग्नाचे मुलं लग्नाच्या मुली त्यांचे फोटो घेतले आणि त्या फोटोची सगळी माहिती त्या पुस्तकात दिलेली आहे, त्यामुळे इतकं काम सोपं केलं आहे समाजासाठी आपल्या, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, फार मोठं काम केलं आहे, इतकी माहिती दिली त्यांची सगळी उंची पोरी त्याचं शिक्षण त्याच्या घरची परिस्थिती वगैरे वगैरे फोटोसह म्हणजे फोटोवरून सुद्धा माणूस चांगला ओळखू शकतो, आपण मुलगी चांगली ओळखू शकतो अशी परिस्थिती आहे। त्यामुळे फार मोठं काम आहे, यापूर्वी मुकरा बांधला झाला होता दिल्यानंतर